या महिन्यातील बिबट्याच्या या वस्तीवर दुसरा हल्ला झाल्याने येथील नागरिक भीतीच्या छत्रछायेखाली आहेत. महिन्याभरापूर्वीच बिबट्याने येथील शेतकऱ्यांच्या शेळ्यांवर हल्ला करून 9 शेळ्या ध्वस्त केल्या होत्या. यावेळी 1,14,000 रुपयांचे नुकसान देखील झाले होते. यामुळे शेतकऱ्यांनी सांगितले, यावेळी 8 शेळ्या ध्वस्त केल्यामुळे 80,000 रुपयांचे नुकसान झाले असल्याचे शेतकरी मोरे यांनी सांगितले. वनविभाग घटनास्थळी माहिती मिळताच पंचनामा केला असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वनविभाग अधिकारी परदेशी यांनी सांगितले. तुमचं नाव काय? रवींद्र नमोरे. शेती व्यवसाय. मी रानात शेळ्या घेऊन गेलो असताना माझ्या 2 शेरड्या गायब केल्या आणि 2 जखमी केल्या. तर याच्यावर प्रशासनानं कारवाई करून योग्य ते मार्ग हे केलं पाहिजे, न्याय द्यावा. मी ज्ञानेश्वर करंदकर, रानगेर सरपंच, तालुका जावली, जिल्हा सातारा. आज या ठिकाणी बिबट्याचा वावर रानगेगर शिवारात आमच्या गावातील शेतकरी रवींद्र अण्णा मोरे यांच्या 2 शेळ्या गायब व 2 शेळ्या जखमी करून शिवारातून हे जनावर फिरत असताना सदर आमच्या गावातील शेतकरी रवींद्र अण्णा मोरे यांनी त्या ठिकाणी पाहिले गेलं, त्यांच्या नजरेस आलं जनावर. 2 याच्या अगोदर 2 दिवस अगोदर विकास तुकाराम जांभळे यांचं बकरं वाघानं गायब केलेलं असून ह्याची कायदेशीररित्या नोंद घेऊन ह्याच्यावर कायदेशीररित्या कारवाई व्हावी ही जनसामान्यातून याची प्रतिक्रिया जनसामान्यातून अशी येत आहे की ह्याच्यानंतर आत्तापर्यंत हा बिबट्या किंवा हा वाघ जनावरांवर हल्ला करत आहे, परंतु ह्याच्यानंतर जर माणसांवर हल्ला केला तर सदर आमच्या गावातील लोकांनी, ॲक्च्युली आमच्या गावचं पूर्ण शिवार डोंगराळ भाग आहे आणि ह्याच्यातून बिबट्याला फिरण्यासाठी बराच वाव आहे आणि आत्ता सध्या जंगल इतकं वाढलं असल्यामुळं लोकांनासुद्धा त्या जंगलात फिरायला भीती वाटते. तर अशा वेळेला प्रशासनानं शासनानं त्याच्यावर योग्य ती कारवाई करून योग्य ते सदर शेतकऱ्याला योग्य तो न्याय द्यावा ही आमची विनंती राहील.